लातूर जिल्हा प्रशासनाने गावाचा विकास साधण्यासाठी गावातील शासकीय नोकरदार वर्गांनी एकत्र येत गावाचा विकास करावा यासाठी स्वदेश अभियानाद्वारे आवाहन केले. याच अंशाचे गटविकास अधिकारी तुकाराम भालके यांनी निलंगा तालुक्यातील माचरटवाडी या जन्मगावातील जिल्हा परिषदेच्या शाळेला ई लर्निंगची सुविधा सुरू करून 5,500 पुस्तके शाळेला भेट दिली आहेत. या अनोख्या उपक्रमामुळे नक्कीच गावखेड्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. निलंगा तालुक्यातील माचरटवाडी हे साधारणपणे 1,000 लोकसंख्येचे गाव. याच गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून तुकाराम भालके हे वर्ग 1 चे गटविकास अधिकारी बनले. जिल्हा प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत आणि आई उर्मिलाबाई यांचे संस्कार आणि शिकवणीमुळे त्यांनी गावाच्या शाळेला बोलकी शाळा बनवत ई लर्निंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आजी सुजानबाई यांची तुला करत त्यांच्या वजना एवढे 5,500 पुस्तके त्यांनी शाळेला भेट दिली आहेत. यामुळे आई उर्मिलाबाई यांनी समाधान व्यक्त केलं आहे. जिल्हा प्रशासन गावच्या विकासासाठी कटिबद्ध असून गावातील लोकसहभाग वाढला पाहिजे. त्यात गावकऱ्यांचं योगदान असावं. ज्या गावाने संस्कार आणि शिक्षण दिले त्या जन्मगावाचं ऋण फेडणं कर्तव्य असल्याची जाणीव करून दिली आहे. माचरटवाडी गावाच्या गटविकास अधिकाऱ्यांनी राबवलेला उपक्रम स्तुत्य आहे. या पद्धतीने नागरिकांनी सहभाग दिल्यास नक्कीच गावाचा विकास होईल. मातृभूमीचे ऋण फेडण्यास गावातील नोकरदार पुढे आल्यास शाळांच्या विकासातून आदर्श पिढी घडणार आहे. यातून गावाचा सर्वांगीण विकास साधणे शक्य होईल. आज माचरटवाडी या गावामध्ये जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात आलेला मिशन स्वदेशच्या अंतर्गत आज आमचे पावसा व्हिडिओ तुकाराम भालके त्यांच्या फॅमिली त्या अनुषंगाने त्यांनी जे या गावातली शाळा छोट्याशा गावातली शाळा डिजिटल करून एक जे उदाहरण केलेलं आहे. याच प्रकारे मी बाकी पण सगळे जे गाव आहे त्यांना हेच विनंती करेल की त्यांनी पण सामोरं यावं. जे लोकं आपल्या गावातून शिकून मोठे झाले बाहेर गेले त्यांनी आपल्या गावाची नाळ जोडून गावातल्या समस्या आहे गावातल्या समस्यांसाठी शासन आणि प्रशासन नेहमी तत्पर असते. पण जर त्याला लोकसहभागाची जोड लागली तर निश्चितच ते गामं ते सगळे प्रॉब्लेम दूर होऊन ते गाव स्मार्ट गावांकडे परिवर्तित होऊन त्या गावामधल्या समस्या दूर होऊ शकतात अशी मला खात्री आहे. थँक्यू. जिल्हा प्रशासन लातूर यांनी सुरू केलेला स्वदेश अभियान अंतर्गत या गावाचा भूमिपुत्र आणि औसा गटविकास अधिकारी तुकाराम भालके यांनी त्यांचा स्वग्रामी आज त्यांच्या त्या स्वदेश उपक्रममध्ये शाळा दुरुस्त करणे आणि शाळामध्ये डिजिटल क्लासरूम याचा त्यांनी स्वयं त्यांच्या खर्चातून या ठिकाणी केलेलं आहे. मला खूप आनंद आहे की आज निलंगा तालुका माचरटवाडी येथे अत्यंत छोटेसे गावामध्ये सुद्धा एवढा मोठ्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम आयोजन केला. मी तुकाराम भालकेंना स्वदेश उपक्रमामध्ये आपण केलेल्या कार्याबद्दल मी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी आणि आपल्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी त्याचं नावच ठेवलंय तुकाराम. आणि मी माझ्या कवितेतून त्याला असं सांगितलंय की मी नाव ठेविले तुकाराम त्यांच्या एवढा मोठा होशील का दीन दुबळेच्या हाकेला तू धावशील का. मी प्रत्येक गोष्टीतून समाजासाठी काहीतरी करा हेच शिकवलेलं आहे. आणि प्रत्येक आईनं सुद्धा आपल्या मुलांना दुसऱ्यासाठी जगणं हेच शिकवावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि मी माझ्या भोवताली असणाऱ्या बायकांना लेकरांना सुद्धा मी हेच सांगत असते. आणि म्हणूनच संस्कारातूनच मुलं घडत असतात. आपोआप पण घडतात क्वचित असतं पण घरातून जे मिळतं तेच त्यांना पुरेसं असतं. गुरुजींचं वडीलधाऱ्या माणसांचं आणि त्यातूनच हा तुकाराम घडलेला आहे. आणि मला त्याच्याबद्दल खूप अभिमान आहे.